जरा रेटचं जरा तेवढं सांगितलं तुम्ही जरा आम्हाला कॉस्ट ऑफ कल्टिवेशन काढायला. कॉस्ट ऑफ कल्टिवेशन गुड मॉर्निंग. काल रात्री खूप मजा आली, डान्स वान्स वगैरे झाला, सगळं व्यवस्थित झालं, पण पावसाने थोडासा प्रॉब्लेम झाला आणि पाऊस सकाळपर्यंत आलो तर आता थांबला आहे. ऑलरेडी आता आम्ही झालो मी चाललो कॉलेजला, त्याच्यासाठी मस्तपैकी एक कडक चहा पिऊया. बेळगाव कुठली असते, पण ही जी आहे ती कलर कॅप्सिकम आहे, याच्यामध्ये रेड आहे, येलो एक आहे, आणि याचं मार्केट आपल्याला ह्याच्यापेक्षा वेगळं असतं. किंवा कुठल्याही जमिनीत तुम्ही लावत असाल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे फ्युमिगेशन करणं. फ्युमिगेशन म्हणजे राईट, जसं की धुवून स्वच्छ करून घेणं. आता समजा ह्याला स्प्रिंकलर आहे, त्या स्प्रिंकलरमधनं सुद्धा तुम्ही फ्युमिगेशन करू शकता, म्हणजे प्रोटेक्टेडमध्ये आहे, म्हणजे जो काही फंगस वगैरे जो असेल तो मरून जाणार आहे हवेतला पण, आणि बाहेर असेल तर तुम्हाला जमिनीचंच करावं लागेल. बचाटा म्हणून व्हरायटी घेतलेली आहे पण ह्याच्या अगोदर, हा ह्याच्या अगोदर दुसरी कुठली असेल व्हरायटी, मग ही का लावली जाते किंवा ह्याचा थोडासा आपण अभ्यास केला पाहिजे. किंवा त्याला एका झाडाला किती फळं लागतो, किती हार्वेस्टिंग होते त्याचे, किती कटिंग्स केली जाते फळाचं. काही वेळेस काय करतो आपण, ड्रेंचिंग वगैरे करत असतो, तर त्यावेळेस ड्रेंचिंग करत असताना आपण कडक डोस झालना पाहिजे. आपण आपल्या मराठी भाषेत म्हणतो की कडक डोस झालना पाहिजे. कडक डोस म्हणजे प्रमाण जास्त झालं. आता दुसरी गोष्ट तुम्ही लावलं आहे, आता पहिलं असतं की तुम्हाला ड्रेंचिंग करावं लागतं. ड्रेंचिंग करायचं म्हणजे काय करतो आपण, कपाणी अगर पंपाचं नोझल काढून, पंपाचं नोझल किंवा तुम्ही ग्लासनं सुद्धा करू शकतो. कुठल्या इन्सेक्टीसाईडनं अटॅक केलंय का, इन्सेक्ट अटॅक करतोय का, फंगीसाईड आहे का, त्या ह्याच्यानुसार तुम्हाला त्याची जी ट्रीटमेंट आहे, क्रॉपनुसार तुम्हाला ट्रीटमेंट आणि सीझननुसार ट्रीटमेंट चेंज करावं लागतं. सर मुख्य रोग कुठला आहे त्याच्यावर? सुरुवात आपण जोपर्यंत आपण स्वतः प्रॅक्टिकली उतरत नाही त्याच्यात, तोपर्यंत आपल्याला काही सुद्धा हे होत नाही. प्रॅक्टिकली उतरणं गरजेचं. चला चला घरी घरी कलवणाला निवती लागा कलवणाला काय काम आहे. ए औषध औषध बघू माहित असं आपल्याला महागाला जुरबावून मायक्रोन्यूट्रिएंटची बॅग असेल तर बघू फायदा. कॅल्शियम असतो, मॅग्नेशियम, कॅल्शियम आहे, अमोनियम आहे, नायट्रेट सोडलं, म्हणजे हे सगळं सोडलं की सेटिंग वगैरे व्यवस्थित होईल आणि काय प्रॉब्लेम येत नाही. जर रेटचं जरा तेवढं सांगितलं तुम्ही जरा आम्हाला कॉस्ट ऑफ कल्टिवेशन काढायला. कॉस्ट ऑफ कल्टिवेशन कॉस्ट ऑफ कल्टिवेशन काढा लागते, म्हणजे कसं स्वस्तात मिळाली जरा बजेट जरा कमी येत ना. सिलिकॉन सिलिकॉन मग म्हणलं तुम्हाला सिलिकॉन ही सगळ्यामध्ये तुमचं पान आहे ना, पान आहे, चमक राहते, चमक राहते. कॉन्टॅक्शन दुसरं काय असते ते आत जाऊन कॉन्टॅक्ट आणि ज्याला म्हणतो सिस्टमॅटिक. सिस्टमॅटिक सिस्टमॅटिक म्हणजे तुम्ही स्प्रे केल्यानंतर सिस्टीम मध्ये जाऊन आतमध्ये जातो, आतमध्ये जाऊन नंतर इफेक्ट केला जातो. C7 ताकात मिक्स करून मारतील ना ग्रोथ, म्हणजे प्लांट ग्रोथ चांगली होण्यासाठी कॅल्शियम असतं ताकात. वायरससाठी वायरससाठी ताक C7 रिजेंट. मी त्या दिवशी कोणाला तरी सांगितलं आळीचं आहे ना, आळीसाठी कुठचे सगळे रेट वाढले, कशा रॉ मटेरियल प्राइसेस वाढल्या, GST वाढली, सगळ्या गोष्टी वाढल्या की प्राइसेस वाढणार. आमचं काय आपले काय म्हणला कुडाजी का मराठीत सांग, इंग्लिश इंग्लिश मध्ये कोणाला कळत नाही आमचे. हे ॲग्रिकल्चर कॉलेजचं कॅप्सिक नाही ढोबळी प्लॉट आणि
पिवळी कॅप्सिकम बेल पेपर बास्के आता माझ्या रात्रीचे नाही सकाळचे 2:16 तर मी ब्लॉग एडिट करत होतो त्यामुळे उशीर झाला आणि आज कॉलेजमध्ये सरांनी शिमला मिरची माहिती दिली की तुम्ही एक एवढे बनला मी आज खूप मजा आली आणि बनवलं आहे आणि हा व्हिडिओ मी इथे संपवतो हा ब्लॉग मी इथे संपवतो तर फिर आज एवढं चॅनल एवढं लाईक केली चॅनल सबस्क्राईब कीजिए जल्दी जल्दी देख छोडे थँक्यू फॉर वॉचिंग.